नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रयत शिक्षण संस्था सातारा रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन अर्थात रोज दोन हजार एकवीस दोन हजार बावीस सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड विषय राज्यशास्त्र इयत्ता अकरावी आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब मी विषय शिक्षक प्राध्यापक शिंदे यू एम विद्यार्थी मित्रांनो मागील तिन्ही तासामध्ये आपण न्यायमंडळाची भूमिका ही पाहतो न्यायमंडळाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं की न्यायालयीन साठीच्या तरतुदी किंवा न्यायालयीन स्वातंत्र्य म्हणजे काय त्याचबरोबर दुसऱ्या भागामध्ये आपण भारतीय न्याय व्यवस्था कशी आहे हे आपण प्रामुख्यानं पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या भागामध्ये आपण न्यायमंडळाची कार्य आपण पाहिलेले आता या पुढील भागामध्ये आपण न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय हे पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो न्यायालयात येणारे खटले हे शक्यतो बाधित व्यक्तींनी स्वतः केलेल्या तक्रारीच्या किंवा याचिकेच्या स्वरूपात दाखल होतात परंतु गेल्या काही वर्षामध्ये किंवा काही दशकामध्ये ही परिस्थिती आज बदललेली कारण भारतीय न्यायमंडळानं त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढवलेली आता व्याप्ती वाढवली म्हणजे काय की आज अलीकडच्या काळामध्ये दृष्ट्या महत्वाच्या विषयात कोणत्याही व्यक्तीला याचिका दाखल करण्यास न्यायालयानं परवानगी दिलेली आहे म्हणजे पूर्वी केवळ ज्याच्यावर अन्याय झालेला आहे किंवा जी बाधित व्यक्ती आहे ती बाधित व्यक्तीच तक्रार दाखल करू शकत होते किंवा याचिका दाखल करू शकत होते पण अलीकडच्या काळामध्ये काही सामाजिक प्रश्न आहेत सार्वजनिक स्वरूपाचे प्रश्न आहेत मग अशा प्रश्नांच्या बाबतीमध्ये एखादी व्यक्ती म्हणजे तिरा व्यक्ती ही सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाच्या विषयामध्ये याचिका दाखल करू शकते आणि अशा प्रकारची याचिका दाखल करण्यास न्यायालयानं त्याला परवानगी दिलेली आहे मग आता अशी याचिका म्हणजे कोणती याचिका तर की त्या व्यक्तीचा त्या विषयाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नसावा म्हणजे त्या विषयाशी ती व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निगडीत नसलेली असावी अशा प्रकारचीच व्यक्ती याचिका दाखल करू शकते मग अशा याचिकांना काय म्हटलं जातं तर जनहित याचिका म्हणजे एखादी व्यक्ती पा की दृष्ट्या महत्वाचा प्रश्न असलेली पण त्या विषयाशी संबंधित म्हणजे तिचा वैयक्तिक या। व कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही ती त्या विषयाशी संबंधित नाही अप्रत्यक्षही नाही अशा प्रकारची व्यक्ती जी याचिका दाखल करू शकते ती अशा याचिकेला प्रामुख्यानं जनहित याचिका असं म्हटलं जातं आता काही वेळेला न्यायालयानं कोणतीही तक्रार किंवा याचिका दाखल नसताना सुद्धा स्वतः सार्वजनिक विषयाची दखल घेत दावा दाखल केलेला आपणाला दिसतो विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये आज आपण पाहतो की काही वेळा वृत्तपत्रातून आलेल्या एका बातमीच्या आधारे किंवा एखाद्या व्यक्तीनं पोस्टकार्डद्वारे पाठवलेल्या पत्राद्वारे न्यायालय अशा प्रकारच्या याचिका दाखल करून घेत आणि न्यायालयानं घेतलेल्या या पुढाकारालाच न्यायालयीन सक्रियता असं म्हटलं जात आता, आता? पूर्वी पा की न्यायमंडळ विशिष्ट मर्यादे पलेकडं लक्ष देत नसत पण अलीकडच्या काळामध्ये कार्यकारी मंडळ त्यांच्या अधिकाराचा वापर कसा करत आहे याकडं प्रामुख्यानं न्यायालय लक्ष देत असलेला आपण दिसतो आता उदाहरणार्थ एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित केली आणि राज्यपालांनी मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केली तर यासारख्या गोष्टींमध्ये न्यायमंडळ हस्तक्षेप करत नसे परंतु गेल्या काही वर्षात न्यायालयीन सक्रियतेमुळं कार्यकारी मंडळानं घेतलेल्या अनेक निर्णयांचा कायदेशीरपणा न्यायमंडळ तपासत असलेलं दिसत म्हणजे याच्या अगोदर कधीही न्यायमंडळ कार्यकारी मंडळानं घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये विशिष्ट मर्यादे पलेकडे लक्ष देत नसत पण अलीकडच्या काळामध्ये न्यायालयीन सक्रियतेमुळे कार्यकारी मंडळाने घेतलेल्या अनेक निर्णयाच्या कायदेशीरपणा न्यायमंडळ तपासत असलेला आपणाला दिसतं काही वेळा अनेक वेळा कार्यकारी मंडळानं निर्धारित कालावधीत हो कोणती आणि कशी कार्यवाही करावी यासाठी सुद्धा न्यायालयानं निर्देश दिलेले आहेत म्हणजे दिले कार्यकारी मंडळानं काही निर्णय घेतलेले असतील पण त्या कालावधीमध्ये कोणत्या म्हणजे कार्यकारी मंडळानं निर्धारित कालावधीत कोणत्या आणि कशी कार्य कार्यवाही करावी यासाठी सुद्धा न्यायालय निर्देश देत असलेला आपल्याला दिसतो आता न्यायालयीन सक्रियतेवर बऱ्याच प्रकारच्या चर्चा झालेल्या आहेत की न्यायालय आज अलीकडच्या काळामध्ये विशिष्ट बाबींमध्ये कायदे कार्यकारी मंडळानं घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये न्यायमंडळ न्याय मंडळ सातत्यानं लक्ष देत असलेलं आपणाला दिसतं आता काही जणांच्या मते कार्यकारी मंडळ त्यांची कामे यथायोग्य पद्धतीनं करत नसल्यामुळंच न्यायमंडळ मुन्दल। न्यायमंडळाला हस्तक्षेप करणं भाग पडतं तर काही जण असे म्हणतात की न्यायमंडळ त्यांच्या अधिकाराच्या सीमा पार करून कार्यकारी मंडळाच्या अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करत असलेले आपणाला दिसतात पण न्यायालयीन सक्रियतेमुळं आज बऱ्याच वेळेला कार्यकारी मंडळ किंवा त्याचबरोबर कायदे मंडळामध्ये प्रामुख्यानं संविधानानुसार कारभार होत असलेला आपल्याला दिसतो आज काही उदाहरणाद्वारे आपण पाहू की न्यायालयीन सक्रियतेच्या संदर्भामध्ये की न्यायालयानं काही निर्णय घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये एक महत्वाचं उदाहरण म्हणजे भारतीय क्रिकेट नियमक मंडळामधील प्रामुख्यानं सुधारणा की भारतीय क्रिकेटमधील भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंग आणि घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं लोंडा समितीची अं स्थापना केली आणि त्या माध्यमातून क्रिकेट नियमक मंडळाचा कारभार सुधारण्याचा प्रयत्न केलेला आपणाला दिसतो म्हणजे या ठिकाणी सुद्धा अं तक्रार जी केलेली होती त्या तक्रारीनुसार सर्वोच्च न्यायालयानं लोंढा समिती स्थापन केली आणि त्याच्यातून क्रिकेट मंडळाचा कारभार सुधारण्याचा प्रयत्न केलेला आपणाला दिसतो त्याचबरोबर आपण पाहतो की सिनेमागृहामध्ये राष्ट्रगीत दोन हजार सोळा साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात असंही म्हटलेलं आहे की भारतातील सर्व सिनेमागृहामध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवलं जाव आणि त्यासाठी सिनेमागृहातील सर्वांनी उपस्थित राहू सर्वांनी उभे राहून राष्ट्रगीताला मान्य मानवंदना द्यावी म्हणजे पहा की न्यायालयीन सक्रियता कुणी एका जनहित याचिकेद्वारे प्रामुख्यानं यावर निर्णय हा प्रामुख्यानं दिलेला आपणाला दिसतो त्याचबरोबर पर्यावरणाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयानं काही निर्णय दिलेले आहेत त्याचबरोबर आपण पाहतो की गंगा नदी प्रदूषणाच्या बाबतीमध्ये न्यायालयानं काही निर्णय दिलेले आहेत त्याचबरोबर तुरुंगातील स्थितीच्या संदर्भामध्ये मानवी हक्काच्या मानवी हक्काचं आवल्यन किंवा मानवी हक्काची पायमल्ली होताना शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी न्यायालयानं काही वेळा शासनाला निर्देश दिलेले आहेत म्हणजे न्यायालयीन सक्रियता अशा प्रकारे न्यायालयानं दाखवली गेलेली आपणाला दिसते थँक्यू था। धन्यवाद